पुणे नगर महामार्गावरती तळेगाव ढमढेरे गावाच्या हद्दीमधील 24वा मैल लांडेवाडी या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यामध्ये पोल्ट्री चालक काही दिवसांपासून मेलेल्या कोंबड्या टाकतायत, त्यामुळे या कोंबड्यांमुळे रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे आणि या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झालाय. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडे यांनी संबंधांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुणे नगर महामार्गावरती तळेगाव ढमढेरे गावाच्या हद्दीमधील 24व्या मैल लांडेवाडी या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यामध्ये पोल्ट्री चालक काही दिवसांपासून सर्रासपणे मेलेल्या कोंबड्या येथील पाण्यामध्ये टाकून देत आहेत. या कोंबड्यांमुळे रोगराई पसरण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडे यांनी संबंधांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या बंधाऱ्याचं नुकतंच खोलीकरण करून या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी शेतीसाठी केला जातोय. या 24व्या मैल आणि लांडेवाडी या दोन वस्तींसाठी ठरलेल्या या बंधाऱ्याचा उपयोग असलेली ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे आणि जवळच 3 किलोमीटर असलेली शाखा अभियंता तसेच कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे कचरा घाण जवळील धाबा चालकांचे उष्टा अन्नपदार्थ तसेच मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सर्रासपणे होतोय. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून जवळील काही अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे आणि 500 किलोमीटरच्या अंतरावरती अनेक धाबे आहेत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र हे प्रकार अनेक वेळा घडले आहेत आणि रोज सकाळी संध्याकाळी या ठिकाणी घाण टाकणं कोंबड्या टाकणं रोजचंच चित्र पाहायला मिळतं. सार्वजनिक ठिकाणी त्याही जीवनाशी निगडीत असणाऱ्या पाणी सारख्या ठिकाणी कचरा करणं कायद्यानं गुन्हा असताना तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. तर या पाण्यामुळं जर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि ग्रामपंचायतीवर राहील असा निर्वाणीचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. तर या प्रसंगी तळेगाव ढमढेरे येथील ग्रामविकास अधिकारी रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्याच्या विषयावरती आम्ही कुठल्याही हलगर्जीपणा करणार नाही आणि सदर ठिकाणी त्वरित कारवाई करण्यात येते, त्याचप्रमाणे या कोंबड्या टाकणाऱ्यांचा गाडीचा नंबर आम्हाला मिळाला आहे आणि लवकरच त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. सदर ठिकाणी परत अशा पद्धतीनं कुणी घाण टाकू नये म्हणून काहीतरी कारवाई व्हावी अशी अपेक्षा येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे. एक सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी तळेगाव ढमढेरे हद्दीमधील आमच्या 24वा मैल लांडी वस्तीवरील जे ओढा आहे या ओढ्यामध्ये आम्ही भरपूर अशी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी ओढ्याचं खोलीकरण केलं आणि त्या ठिकाणी या ओढ्याचं खोलीकरण केल्याच्या नंतर आमच्या वस्तीतील सर्व पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्यासाठी या पाण्याचा इथला उपयोग होतो, परंतु अनेक 1-2 वर्षापासून इथं आमच्या ओढ्यातल्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये पोल्ट्री फार्म इथून नगर रोडवरून जाणारे येणारे जे टेम्पो आहेत ते या ठिकाणी आपल्या मरण पावलेल्या कोंबड्या आहेत, त्या कोंबड्या सगळ्या इथं आमच्या ओढ्यामध्ये पाण्यात टाकतात आणि त्यामुळं आमच्या वस्तीतील पिण्याचा पाण्याचा आणि या ठिकाणी आमच्या नाल्यावरती ज्या ओढ्यामध्ये जे पाणी साचतं त्यामध्ये जनावरं पिण्यासाठी या ठिकाणी येतात. तर या ठिकाणी फार मोठं असं आमच्या वस्तीतील लोकांच्या भरपूर काही असं प्रदूषण वाढल्यामुळं इथं रोगराईचं एक वातावरण तयार झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी मी आमच्या तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीला आणि प्रशासन विभागाला या ठिकाणी आरोग्य विभागाला नम्रपणे असं आव्हान करू इच्छितो की या ठिकाणी आमच्या ओढ्यावरील ज्या पाण्यामध्ये सडलेल्या कोंबड्या आहेत ते हे लवकरात लवकर या ठिकाणी येऊन प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि इथल्या कोंबड्या एक सडलेल्या काढून या ठिकाणी एक स्वच्छता वातावरण तयार करावं, निरोगी वातावरण या ठिकाणी तयार होणं अपेक्षित आहे. जर अशा प्रकारच्या काही घटना घडत राहिल्या तर इथल्या लोकांच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न भेडसावत आहे. म्हणून या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतीचे सर्व भाऊसाहेब कर्मचारी सरपंचांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि फार असं काही इथल्या आमच्या 24वा मैल लांडे वस्तीवरील लोकांच्यावरती एक संकट आहे, आरोग्याला फार मोठा धोका आहे. म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर या कोंबड्या इथल्या प्रशासनाने दखल घेऊन काढून घ्याव्यात आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीने फक्त त्यांना समज दिल्याच्यानंतर
बीसी पाऊंड्री या ठिकाणी येऊन टाकली, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रदूषण थांबणार नाही, प्रत्यक्षात ह्या कोंबड्या सर्व इथून काढून नेऊन या ठिकाणी योग्य ती कारवाई केली पाहिजे. आणि अशाच पद्धतीने ज्या ज्या वेळेस अशा कोंबड्या या ठिकाणी कोणी टाकत असेल त्यासाठी इथं CCTV कॅमेरे पुणे नगर रोड आणि लांडे वस्तीच्या प्रभागामध्ये एखादा नगर रोडच्या बाजूला एखादा CCTV कॅमेरा या ठिकाणी लावण्यात यावा. आणि आमच्या सर्व लोकांच्या ज्या आरोग्याचा प्रश्न आहे हा कायमचा या ठिकाणी सुटला जाईल आणि निश्चितच त्यामुळं इथल्या सर्व लोकांना आरोग्यापासून सुटका होईल अशी या ठिकाणी मी प्रशासनाला आणि आमच्या ग्रामपंचायतीला कळकळीची विनंती करतो. आणि कार्यकर्ता म्हणून तळमळीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो या ठिकाणी आपण येऊन लवकरात लवकर कारवाई करावी अशी या ठिकाणी विनंती करतो. अंगणवाडी सेविका सरस्वती ज्ञानेश्वर शेंद्रकर लांडे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडे वस्ती तसेच अंगणवाडी सुद्धा आहे इथं. इथून जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना आणि ग्रामस्थांना खूप म्हणजे हे वातावरणामुळे खूप त्रास होत आहे. हे कुणीतरी एक म्हणजे लोकांनी तर पाण्याच्या तलावामध्ये कोंबड्या आणून टाकल्या त्याच्यामुळे खूप दूषित वातावरण झालेलं आहे आणि वातावरणामुळं बरेचसे मुलं आजारी पडलेले आहेत, रोगराई पसरलेले आहे. त्याच्यावर ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक सगळ्या सर्व लोकांनी विचार करून आरोग्याच्या तसेच बाळासाहेब लांडे ग्रामस्थ ह्यांनी ह्या सर्वांचा म्हणजे सर्वांचा विचार करून ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल आणि त्याचं हे कारवाई होऊन व्यवस्थित करून घ्यावं. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ.